आज आपण अशा प्रकारची एक सोपी स्लिंग बॅग बनवणार आहोत. बनवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये शिवून तयार होते. आपल्याकडे घरामध्ये शर्ट पीस किंवा पॅन्ट पीस पडलेले असतात किंवा वापरून जुने झालेले शर्ट असतात किंवा जीन्स असतात, त्यापासून आपण अशा बॅग्स बनवू शकतो. आणि हे कापड घेताना मी थोडंसं पातळच बघून घेतलेलं आहे, कारण का आपण असं हे साध्या मशीनवर शिवणार आहोत, तर साध्या मशीनवर जाड जीन्सचं कापड असेल तर शिवता येणार नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूयात यासाठी काय काय लागतं ते. यासाठी मेन फॅब्रिक म्हणून हे जीन्सच्या कापडाचे मी दोन तुकडे घेतलेले आहेत. हे असे तुकडे तुम्ही जेंट्स टेलरकडून आणू शकता, त्यांच्याकडं या अशा पॅन्ट अल्ट्रेशनसाठी येतात आणि मग त्यातून हे असे उरलेले तुकडे असतात. किंवा तुम्ही तुमच्याकडे ज्या जीन्स पॅन्ट असतात थोड्याशा वापरलेल्या, त्याच्यापासूनही अशी बॅग बनवू शकता. ह्याची माप बघूयात आता. ह्याची रुंदी मी 11.5 इंच घेतलेली आहे आणि उंची 9 इंच घेतलेली आहे. मेन फॅब्रिकच्या कापडातूनच बेल्टसाठी मी ही एक अखंड पट्टी कट केलेली आहे. तुमच्याकडे पट्टी जर अखंड निघाली नाही तर इथे जॉईंट दिला तरी चालणार आहे. याची रुंदी आहे 2.5 इंच आणि या बेल्टची लांबी मी 50 इंच घेतलेली आहे. अस्तरसाठी कॉटनच्या ब्लाउज पीस मधून हे मी दोन तुकडे घेतलेले आहेत 11.5 बाय 9 इंच मापाचे. एक चेन ही लागणार आहे आपल्याला, ही चेन आपण लागेल तशी कट करून घेऊयात. आतील पॉकेटिंगसाठी हे 7 इंच रुंद आणि 12 इंच उंच असा एक तुकडा घेतलेला आहे कॉटनच्या कापडाचा. आधी आपण बेल्ट बनवून घेणार आहोत. त्यासाठी या पट्टीची इकडची बाजू 1/2 इंच आतमध्ये फोल्ड करायची आहे, इकडची बाजू 1/2 इंच फोल्ड करायची आहे. पुन्हा हे एकमेकांवर असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण अशी या बाजूने एक टिप देऊन घ्यायची आहे आणि याही बाजूने एक टिप देऊन घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी बारकाव्यांसकट माहिती देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. दोनही बाजूने टिपा देऊन हा अखंड बेल्ट मी तयार करून घेतला आहे. आता हे दोन मेन फॅब्रिकचे तुकडे घ्यायचे आहेत आणि याच्यावर आपल्याला काही मार्किंग करायचं आहे, तर यातला हा एक तुकडा घेऊयात. तर या बाजूला 1/4 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि खालून वरती 1/4 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि बरोबर असा चौकोन करायचा आहे. हे असेच चौकोन चारही कोपऱ्यांमध्ये करून घ्यायचे आहेत आणि याही तुकड्यावर आपण असंच चारही कोपऱ्यांमध्ये मार्किंग करून घेणार आहोत. आता हे जे मार्किंग केलेलं आहे हे आपण कट करून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकला तुम्ही आतून फ्युझिंग पेपर किंवा कॅनव्हसही लावू शकता, यामुळे पर्स छान कडक होईल. याप्रमाणे चारही चौकोन आपण कट करून घ्यायचे आहेत आणि याही तुकड्याचे हे चौकोन कट करून घेणार आहोत. असंच आपण अस्तरलाही चारही कोपऱ्यांमध्ये सेम मार्किंग करणार आहोत. या दोन्ही अस्तरचे कोपरे कट करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही दोन्ही मेन फॅब्रिकला मी असे चारही कोपऱ्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि या अस्तरच्या दोन्ही तुकड्यांना इथे मी हे चारही कोपरे कट करून घेतलेले आहेत. आता यातल्या एका अस्तरच्या तुकड्याला आपण पॉकेट जोडणार आहोत. ह्याचे पॉकेटसाठी आपण अस्तर घेतलेलं आहे, हे उंचीमध्ये असं दुमडून घ्यायचं आहे आणि जी सुलट बाजू आतल्या दिशेला करायची आहे आणि तीनही बाजूने आपण टिप देऊन घेणार आहोत. इथे खालच्या बाजूला 3 इंच जागा शिल्लक ठेवायची आहे. तुम्हाला हवं तर इथं आतून तुम्ही चेनचा कप्पाही तयार करू शकता किंवा अस्तरला दोनही बाजूने असेच पॉकेट आपण जोडू शकतो. आता याचे जे कॉर्नर्स आहेत ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. हे असे कॉर्नर्स कट केल्यामुळे पॉकेट उलटवल्यानंतर याचे कोने छान निघतात. जी खालच्या बाजूला आपण जागा शिल्लक ठेवलेली आहे इथून हे पॉकेट उलटवून घ्यायचं आहे. पॉकेट उलटवल्यानंतर यावरून तुम्ही इस्त्री फिरवून घेऊ शकता, म्हणजे छान हे पॉकेट फिनिशिंगमध्ये तयार होईल. हे जे आपण पॉकेट तयार केलेलं आहे याला आता मध्यभागी असं दुमडायचं आहे, याच्या मध्यावर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हा जो एक अस्तरचा तुकडा घेतला आहे याला इथं असं रुंदीमध्ये दुमडायचं आहे, याच्या मध्यावर असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे मार्किंग उलट बाजूला करायचं आहे. वरतून साधारण 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हे पॉकेट या मार्किंगच्या खाली आपण जोडून घेणार आहोत. त्यासाठी हे दोन्ही मध्य व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहेत. या पॉकेटला आपण खालच्या बाजूला ही जी मोकळी सोडलेली जागा होती ही खालच्या दिशेला करायची आहे आणि इथं तीनही बाजूने अशी आपण टिप देऊन घेणार आहोत. आपल्या कला कल्पना चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओज आहेत, तेही तुम्ही नक्की पहा. छानपैकी आपलं हे पॉकेट जोडून झालेलं आहे. या व्हिडिओच्या खाली प्लेलिस्ट दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही असे छान छान व्हिडिओ पाहू शकता. इथे मी एक चेन घेतलेली आहे 9.5 इंच मापाची. चेनची सुलट बाजू या मेन फॅब्रिकच्या सुलट बाजूवर ठेवायची आहे.
हा जो पॉकेटिंग केलेला तुकडा आहे हा यावर असा उलट बाजूला ठेवायचा आहे, म्हणजे पॉकेटची बाजू खालच्या दिशेला करायची आहे बरोबर। हे मेन फॅब्रिक आणि अस्तरचे तुकडे जुळवून घ्यायचे आहेत। या अशा टासण्यांचा वापर केला की आपलं शिवणकाम अगदी सोपं जातं, त्यामुळे शिवणकामामध्ये नेहमी अशा टासण्यांचा वापर करायचा किंवा क्लिप्सचा वापर करायचा। आणि इथे एक आता टिप देऊन घेणार आहोत आपण। आता हे चेनचा एक भाग सुट्टा करून घ्यायचा आहे आणि या दुसऱ्या तुकड्याला ही चेन जोडून घेणार आहोत। आणि इथं एक आपण टिप देऊन घेणार आहोत। तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर तुम्ही त्या कमेंटमध्ये नक्कीच शेअर करू शकता मैत्रिणींनो। दोन्ही तुकड्यांना आपण चेन जोडून घेतलेली आहे। आता अस्तरचा तुकडा मागच्या दिशेला करून घ्यायचा आहे आणि छान प्रेस करून एक दापटीप देऊन घ्यायची आहे आणि याही तुकड्याला इथं अशीच एक दापटीप देऊन घ्यायची आहे। या अशा दापटिपा दिल्यामुळे कापडाचे धागे चेनमध्ये अडकत नाहीत। कला कल्पना चॅनलवर चेनमध्ये रनर कसे टाकायचे याचे 2-3 प्रकार मी दाखवले आहेत। आता हा बेल्ट घ्यायचा आहे आणि बरोबर हा या चेनच्या मध्यावर ऍडजस्ट करायचा आहे। इथं आपण ही एक क्लिप लावून घेऊयात आणि हा बेल्ट असा व्यवस्थित सरळ पकडून या बेल्टचं दुसरं टोक चेनच्या या बाजूवर फिक्स करायचं आहे। आता इथं आपण बाजूला टिपा देणार आहोत तेव्हा हा बेल्ट इथं टासण्याने थोडासा फिक्स करून घेऊया। टासण्या फक्त मेन फॅब्रिकलाच फिक्स करून घ्यायच्या आहेत, अस्तरला नाही। आता हे दोनही मेन फॅब्रिकचे तुकडे एका बाजूला करायचे आहेत आणि अस्तरचे दोन्ही तुकडे एका बाजूला करायचे आहेत। इकडच्या दोनही बाजू व्यवस्थित एकावर एक ठेवून जुळवून घ्यायचे आहेत। इथं आपण टासण्याने फिक्स करून घेऊयात म्हणजे कापड सरकणार नाही। याही बाजू एकमेकांवर व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत आणि इथंही टासण्या लावून घ्यायच्या आहेत। मेन फॅब्रिक प्रमाणेच या अस्तरच्या या तीनही बाजू जुळवून टासण्याने फिक्स करून घ्यायच्या आहेत। आता इथं मेन फॅब्रिकला आपण तीनही बाजूला टिपा देऊन घेणार आहोत। तरच्या बाजूला इथं बरोबर मार्किंगवर टिपा देऊन घ्यायच्या आहेत आणि इथं खालच्या बाजूला 3 इंच जागा शिल्लक ठेवायची आहे, म्हणजे इथं टिप द्यायची नाही। आपल्या चॅनलवर स्लिंग बॅगचे भरपूर प्रकार मी दाखवलेले आहेत, त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल मैत्रिणींनो। तेव्हा ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत। इथे आपण तीनही बाजूंना टिपा देऊन घेतलेल्या आहेत। आता हे जे खालचे कॉर्नर्स आहेत ह्याच्याबरोबर ह्या कोपऱ्यांमध्ये अशी बोटं घालायची आहेत आणि ह्या ज्या शिवणी आहेत म्हणजे हे जे शिलाई मार्जिन आहे हे व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे एकमेकांवर आणि इथं टिप देऊन घ्यायची आहे। याप्रमाणेच हे चारही कोपरे आपण शिवून घेणार आहोत। या कॉर्नर्समध्ये दोनदा टिप देऊन छान पक्क करून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, हे चारही कॉर्नर्स आपण असे शिवून घेतलेले आहेत। जी वरची बाजू आहे इथे आपण याचप्रमाणे हे कॉर्नर्स जोडून घेणार आहोत। त्यासाठी ही मेन फॅब्रिकची बाजू मध्यावर घ्यायची आहे या बेल्टच्या, क्लिप काढून घ्यायची आहे आणि इकडची ही अस्तरची जी बाजू आहे शिवणीची ही या मेन फॅब्रिकच्या बाजूवर जुळवून घ्यायची आहे बरोबर मध्यावर आणि इथं दोनदा टिप देऊन पक्क करून घ्यायचं आहे। याही बाजूला बरोबर असं हे दोन्ही कॉर्नर्स एकमेकांवर घेऊन इथंही टिप देऊन पक्क करून घ्यायचं आहे। इथं आपलं दोन्ही बाजूला जोडून झालेलं आहे। अस्तरच्या बाजूला इथं खाली आपण जे रिकामं सोडलं होतं इथून ही पर्स उलटून घ्यायची आहे। पर्स उलटवताना नेहमी लक्षात घ्यायचं की ही चेन इथं थोडीशी ओपन असली पाहिजे। ही चेन जर इथं ओपन नसेल तर आपल्याला पर्स उलटवता येणार नाही। ती पर्स उलटवल्यानंतर खाली हा अस्तरचा भाग जो मोकळा सोडलेला आहे याच्या दोनही बाजू अशा 1/4 इंच अर्ध्यामध्ये दुमडायच्या आहेत आणि इथं टिप देऊन पक्क करून घ्यायचं आहे। ही अशी टिप देऊन झाल्यानंतर हा अस्तरचा भाग या पर्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छानपैकी आपली ही पर्स तयार आहे। पाहू शकता तुम्ही किती फिनिशिंगमध्ये शिवली गेलेली आहे। आतूनही बघू शकता तुम्ही, इथं अस्तरला हा छानसा एक कप्पा केलेला आहे आपण आणि या आतल्या कप्प्यामध्ये भरपूर स्पेस आहे। या बॅगला थोडंसं कडकपणा येण्यासाठी आतून तुम्ही पेपर कॅनव्हास किंवा शर्ट कॉलरचा जो कॅनव्हास असतो तोही वापरू शकता। या अशा बॅग्स तुम्ही स्वतःसाठी बनवा किंवा भरपूर प्रमाणात बनवून घरातूनच तुम्ही याची विक्री करू शकता। आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी ग्रुप्समध्ये शेअर करा। चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा
आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावर प्रेस करा, म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद.